साडेतीनशे पेक्षा जास्त वर्ष झाली. शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली शिवनेरीत झाला. 18306 दिवसांचं त्यांचं आयुष्य. आपण काय शिकलो, काय बोध घेतला? छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जनमानसात रुजविण्यासाठी छत्रपती शासन हा सिनेमा येत्या 15 मार्चला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा प्रीमियर सोमवारी बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या मैदानावर पार पडला. पहिला सिनेमा हा सैनिकांसाठी, या उद्देशाने हा प्रीमियर पार पडला. प्रबोधन फिल्म्स व सवाई मारतंड फिल्म्स निर्मित छत्रपती शासन हा चित्रपट तयार केला आहे. लहानपणी काही कळत नव्हतं ना, तेव्हा फक्त कोणी जय भवानी म्हटलं की आम्ही जय शिवाजी म्हणायचो. इतके रक्तात भिनलेत महाराज, हृदयात न डायरेक्ट रक्तात आले. जरा मेंदू डोकावले असते तर बरं झालं नसतं का? या देशात, या महाराष्ट्रात फक्त एकच ब्रँडिकच नाव, ते म्हणजे शिवाजी, छत्रपती शिवाजी. यशोवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा. मिरॅकल 5 ई बाईक 13 अधिक वर्ष पारखलेली, किंमत रुपये 43,000 सुरुवात, महिन्याच्या पेट्रोल इतका EMI. श्रीमान एंटरप्राइजेस, शॉप नंबर 1, कन्नडा भवन, शेख हॉस्पिटल समोर, रामदेव हॉटेल नजीक, नेहरू नगर, बेळगाव. संपर्क 9449819932. पुलवामा आतंकवादी हल्ल्यामध्ये जो शहीद बलिदानी झाले त्यांना आम्ही आदरांजली व्हायचं ठरवलं होतं, पण त्याच दिवशी सकाळी एअर स्ट्राईकद्वारे आपल्या जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. ह्याचे ऋण आम्ही फेडू शकत नाही की ह्याच्यासाठीच आम्ही काय करावं अशा उद्देशानं सैनिकांसाठी, जवानांसाठी आम्ही आमचा पिक्चरचा प्रमोशन आणि प्रीमियर शो मराठा बटालियन बेळगावमध्ये करत आहे. आणि आमच्या पिक्चरच्या उत्पन्नातील 10% वाटा आम्ही जवानांना देणार आहोत. कुशाल मेत्रे यांच्या विचारातूनच 10% रक्कम इंडियन आर्मीला आम्ही जी देणार आहोत ती त्यांच्या प्रेरणेतूनच देणार आहोत. सध्याच्या काळात जात, पंथ, प्रदेश हे बाजूला करून आमच्यासारख्या तरुण वर्गाला एक महाराजांच्या शिकवणी, महाराजांचे जे विचार आहेत ते खऱ्या अर्थाने जर आचरणात आणले तर काय बदल घडू शकतो आणि भविष्यातही काय बदल घडू शकतो याच्या हे सांगणारा हा चित्रपट आहे. तर येत्या 15 मार्चला हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रामध्ये बेळगावमध्ये प्रदर्शित होईलच. तर आपण सर्वांनी हा चित्रपट बघावा की सर्व छत्रपती शासन टीमकडून. आजच्या युवा पिढीला शिवरायांच्या खऱ्या विचारांची गरज आहे. महाराजांच्या नावाचा राजकीय स्वार्थासाठी फायदा घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यांना त्यांची चूक दाखवून देण्याचे काम या चित्रपटात केले आहे. फक्त जय जयकार करून शिवरायांचे विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचणार नसून ते विचार रुजवावे लागतील असा संदेश या चित्रपटातून दिला आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.